प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपा के खिलाफ प्रतिक्रिया देते हुए बोले कि महाराष्ट्र सरकार को गिराने की साजिश की जा रही है, इसमें कोई सफल नहीं होगा। केंद्र सरकार तानाशाह है, वह महाराष्ट्र की सरकार को उसी तरह उखाड़ फेंकने की कोशिश कर रहे हैं जैसे बीजेपी ने सत्ता से कमाए पैसे का दुरुपयोग करके मध्य प्रदेश और कर्नाटक की सरकारों को गिराया है। ऐसी प्रतिक्रिया नाना पटोले ने दी। केंद्राच्या सत्तेच्या दुरुपयोगाच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणेचाही दुरुपयोग आणि सत्तेतून पैसा भाजपने जो कमवलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग करून ज्याप्रमाणे कर्नाटक आणि मध्य प्रदेशचं सरकार पाडलं तसंच महाराष्ट्राचंही सरकार पाडण्याची भूमिका घेऊन देशातल्या लोकशाहीमध्ये ही जी विघटनवादी व्यवस्था जी बीजेपी निर्माण करते आहे ही लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकजुटीनं या विघटनवादी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। सत्ते परेशान हो सकता है पराजित नाही आणि ही भूमिका घेऊनच महाविकास आघाडी या सगळ्या प्रश्नाला पुढे जाईल। ते मी तुम्हाला सांगितलं की मुद्दाहून तुम्हाला मध्य प्रदेश आणि कर्नाटक सरकार हे जनतेने काँग्रेसला निवडून दिलेलं होतं तेही सरकार या केंद्राच्या दडपशाही हुकुमशाही आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा केलेला दुरुपयोग या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरता येत नाही। तीच व्यवस्था महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीने उभी करून महाराष्ट्रातलं जनतेचं सरकार पाडण्याचा जो घाट रचलेला आहे त्याच्यात कधीच त्यांना यश येणार नाही। आपल्याला विसरता येत नाही तीच व्यवस्था महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीने उभी करून महाराष्ट्रातलं जनतेचं सरकार पाडण्याचा जो घाट रचलेला आहे त्याच्यात कधीच त्यांना यश येणार नाही। सरकार डळमळीत झालेलं आहे, होणार नाही, कुठलंही डळमळीत होणार नाही। सरकार स्थिर आहे, आम्ही प्रत्येक परीक्षेला पुढे जायला तयार आहोत। केंद्र की सरकार जो है हुकुमशाह के तरह और देश के सत्ता का दुरुपयोग केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग सत्ता से पैसा और इस आधार पर लोकतांत्रिक पद्धति से बनी हुई सरकारें गिराने में उनकी जो मानसिकता है वो हमेशा स्पष्ट होती है। मध्य प्रदेश की सरकार हो कर्नाटक की सरकार हो जो कांग्रेस को लोगों ने मैंडेट दिया था वो भी सरकारें गिराने में इसी आधार पर वो सक्सेस हुए थे। सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी को उसी आधार पर गिराने की बात वो करते हैं लेकिन ये संभव भी नहीं।